विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण अकाउंट या विषयाचे तिसरे प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, म्हणजे भागीदारीची पुनर्रचना. ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर या तीन कारणांमुळे भागीदारी संस्थेची पुनर्रचना करावी लागते. मग आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये नवीन भागीदाराचा प्रवेश जुन्या भागीदारी संस्थेमध्ये झाल्यानंतर ओल्ड पार्टनर्स कशा पद्धतीने भागीदारी संस्थेची पुनर्रचना करतात हे अभ्यासत आहोत. मग आपण मागील तासाला असा अभ्यासलेला आहे की न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये येताना कॅपिटल आणि गुडविल घेऊन येत असतो. भविष्य काळामध्ये जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधील हिस्सा मिळवण्याचा अधिकार न्यू पार्टनरला असतो. मग आपण मागील तासाला सॅक्रिफाईस रेशो अभ्यासलेला आहे की ओल्ड पार्टनर्स त्यांच्या नफ्यातील काही हिस्श्याचा त्याग करत असतात, कारण तो हिस्सा ते न्यू पार्टनरला देत असतात. मग मागील तासाला आपण ओल्ड पार्टनर्स त्यांच्या नफ्यातील किती हिश्श्याचा त्याग करतात यासाठी सॅक्रिफाईस रेशो अभ्यासलेला आहे. मग या तासाला आपण पुढील उपघटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, गुडविल व्हॅल्युएशनच्या मेथड्स. मुलांनो, आपण असा अभ्यासत आहोत की न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये येताना कॅपिटल आणि गुडविल घेऊन येत असतो. पण गुडविल ही इंटेंजिबल ॲसेट आहे. म्हणजे इंटेंजिबल ॲसेट याचा अर्थ असा होतो, या ॲसेट व्यवसायात असतात पण त्या डोळ्यांनी दिसत नाहीत अशा ॲसेट म्हणजे इंटेंजिबल ॲसेट. मग जर गुडविल ही इंटेंजिबल ॲसेट आहे म्हणजे ती ॲसेट डोळ्यांनी दिसत नाही, आणि आपण असं तर म्हणालेलो आहोत की न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये येताना गुडविल घेऊन येत आहे, याचा अर्थ गुडविलचे रूपांतर पैशात करता येते. मग गुडविल व्हॅल्युएशनच्या दोन मेथड्स आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेले आहेत. पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, तिलाच मराठीमध्ये सरासरी नफा पद्धती असे म्हणतात. आणि दुसरी मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड, म्हणजे अतिरिक्त नफा पद्धती. मग आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार गुडविल कसे कॅल्क्युलेट केले जाते किंवा गुडविलचे मूल्य कसे ठरवले जाते हे आपण पुढील तीन सूत्रांच्या साह्याने अभ्यासणार आहोत. मग आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अभ्यासत आहोत, आणि ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार आपल्याला या पुढील तीन सूत्रांच्या साह्याने गुडविलचे व्हॅल्युएशन करता येते. पहिलं सूत्र आहे टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस. दुसरं सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आणि तिसरं सूत्र आहे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस, म्हणजे मागील वर्षांच्या खरेदी एवढे त्याने गुडविल आणावे असा अर्थ आहे. मग आपल्याला तिन्ही सूत्रं समजलेली आहेत. आपण एका एक्झाम्पलच्या साह्याने ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार गुडविलचे मूल्य कसे ठरवता येते हे अभ्यासू. मग आधी ते एक्झाम्पल मी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, मी एक्झाम्पल फळ्यावर लिहिलेलं आहे. आधी आपण एक्झाम्पल वाचूया. आशा अँड उषा आर इक्वल पार्टनर्स, की आशा आणि उषा ह्या इक्वल पार्टनर्स आहेत, म्हणजे त्यांच्या व्यवसायात जो प्रॉफिट किंवा लॉस होतो तो त्या समान पद्धतीने वाटून घेतात. द प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ लास्ट 6 years आर ॲज फॉलोज, आणि त्यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये मागील 6 वर्षांमध्ये झालेला प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला त्यांनी दिलेला आहे. पहा, 2006 ते 2011 या कालखंडामध्ये त्यांना झालेला प्रॉफिट किंवा लॉस त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मग 2006 त्यांना प्रॉफिट झालेला आहे 88,000 रुपये, 2007 लॉस झालेला आहे 63,000 रुपये, 2008 21,000 रुपये लॉस झालेला आहे, त्यानंतर 178,000 रुपये त्यांना प्रॉफिट झालेला आहे पुढील वर्षी, 2010 प्रॉफिट झालेला आहे आणि 2011 सुद्धा प्रॉफिट झालेला आहे. अशी 6 वर्षांची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. कॅल्क्युलेट गुडविल ऑफ द फर्म ॲट 3 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 6 years. याचा अर्थ असा आहे की मागील 6 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या 3 वर्षांच्या खरेदी एवढे गुडविल कॅल्क्युलेट करा. मग आपल्याला या दिलेल्या माहितीच्या आधारे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पहिलं सूत्र आपण लिहूया, टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस.
सहा वर्षांमध्ये 1, 2, 3 आणि 4 वर्षी प्रॉफिट झालेला आहे तो आधी घेऊया. 88,000 रुपये प्लस 1,78,000 रुपये प्लस 1,92,000 रुपये प्लस 2,38,000 रुपये मायनस, आता आपल्याला लॉस लिहायचा आहे म्हणून मी चिन्ह दिलेलं आहे लेस लेस. मग मागील 2 वर्षी त्यांना 2007 मध्ये आणि 2008 मध्ये लॉस झालेला आहे तो घेऊया 63,000 रुपये प्लस 21,000 आणि उत्तर आलेलं आहे 6,96,000. ही बेरीज आलेली आहे या 4 वर्षांच्या प्रॉफिटची. मायनस 63,000 प्लस 21,000 84,000 रुपये. मग लेस करून उत्तर आलेलं आहे 6,12,000 रुपये. म्हणजे टोटल प्रॉफिट आलेला आहे 6,12,000 रुपये. आता आपल्याला दुसरं सूत्र लिहायचं आहे, ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते सूत्र मी फायवर लिहित आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग आता या सूत्रामध्ये आपल्याला सर्व किमती मांडायच्या आहेत. टोटल प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे 6,12,000 रुपये भागिले नंबर ऑफ इयर्स, म्हणजे मागील 6 वर्षांची त्यांनी आपल्याला माहिती दिली होती त्याने आपल्याला भाग घालवायचा आहे आणि उत्तर आलेलं आहे 1,02,000 रुपये. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला 1,02,000 रुपये. आता आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून आपल्याला तिसरं सूत्र आधी लिहावं लागेल. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग आता त्या सूत्रातील सर्व किमती आपल्याला मांडायच्या आहेत. आत्ताच आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तो आलेला आहे 1,02,000 रुपये. 1,02,000 गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस आहे 3 इयर्स म्हणून आपण इथे गुणिले 3 करणार आहोत आणि उत्तर आलेलं आहे 3,06,000 रुपये. म्हणजे न्यू पार्टनरने पार्टनरशिप फर्ममध्ये येताना 3,06,000 रुपये गुडविल आणावे असा अर्थ. मग आपण या तासाला ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार गुडविल कसे कॅल्क्युलेट केले जाते हे आपण अभ्यासलेलं आहे. धन्यवाद.